शिर्डी शहरात वटपौर्णिमेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. श्री खंडोबा मंदिरातील भव्य अशा वटवृक्षाची पूजा करत सुवासिनींनी आपल्या पतिदेवाच्या दीर्घायुची कामना केली. सातो जन्म हाच पती मिळू दे असं म्हणत सात फेऱ्या मारत वटवृक्षाची पूजा करण्यात आली. वडाच्या झाडाखाली सुंदर सावली प्रवीणरावांना जन्म देणारी धन्यती माऊली. पिवळा पितंबर त्याला जरीचे काठ, वाल्मिकरावच्या जेवरा झाळदी कुंकाचा थाट. परंपराच आहे की सुवासिनीला सौभाग्यला भव यासाठी बाईंची इच्छा असते, त्यामुळं हे वटपौर्णिमेची पूजा केली जाते. आणि सत्यवान सत्यवान सावित्रीने म्हणजे तीन दिवस उपवास केला आणि यमाचा पिच्छा धरला की माझे पती मला परत मिळावा यासाठी सावित्रीने पौर्णिमेची पूजा केलेली आहे. त्यामुळे मग असं परंपरा चालली. कळी कळी खुल्ली खतखन असली, स्पर्श केला वाऱ्याने, भाडे कंपाळे कुंकुम तेलक लावते ज्ञानेश्वर रावांच्या नावाने.